गेली 10 वर्ष अविरत सुरू असणारे संकुल ढगेच कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांच्या भौतिक क्षमतेनुसार बेसिक इंग्रजी ग्रामर लेवल 1 आणि लेवल 2 हे क्लासेसचे वैशिष्ट्य, स्पोकन इंग्लिशचे उत्तम मार्गदर्शन, पहिली ते दहावी इंग्रजी सोबतच सायन्स व मॅथमॅटिक्सची बेसिक ते हायस्कूल संपूर्ण तयारी, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट आणि क्वार्टरली एक्झाम्स, ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट तयारी, विद्यार्थी शंकासत्र, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, अंबानगरीच्या वैभवात भर टाकणारा यशस्वी परंपरा असलेला क्लास, आजच भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. ढगेच कोचिंग क्लासेस माळीनगर LIC ऑफिस शेजारी अनिकेत मंगल कार्यालय समोर अंबेजोगाई. मोबाईल नंबर 8275486643. नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आता आपण पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन. अंबेजोगाई येथील रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी यांच्या वतीने डॉक्टर्स डे व CA डे निमित्त आरोग्य मंत्र धनसंपदा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरीकडून डॉक्टर्सचा व CA सन्मान व डॉक्टरांकडून समाजाच्या आरोग्यावर विचार मंथन घडून आणण्यात आले. यावेळी डॉक्टर राजेश इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण माणसाची जी ताकद असते ती मनामध्ये असते आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुमच्या मनाची ताकद जास्त असते किंवा मनाची ताकद तुमच्या मनावर तुमचं प्रभुत्व असतं त्यावेळेस जीवनातल्या प्रत्येक अडचणींवर तुम्ही मात करू शकता. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. भोगे सरांकडं BP चे बरेच पेशंट येतात, आमच्या अतुल शिंदे सरांकडे डायबिटीसचे पेशंट येतात. अनेक पेशंट नुसत्या विचारांमुळं अस्वस्थतेचा आजार त्यांना झालेला असतो. छाती धडधडणं, थरथरी सुटणं, अंगाला घाम येणं, मुंग्या येणं, डोकं दुखणं, डोकं जड पडणं, कसं तरी व्हायलं, ही एक मेन कंप्लेंट कसं तरी व्हायलंय मला. तर हे काही सगळ्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्या मानसिक आरोग्याशी संबंधित तक्रारी आहेत. आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे आपल्या पूर्वजांनी म्हणलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने योग्य आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संघटनेचे डॉक्टर राजेश इंगोले, डॉक्टर अतुल देशपांडे, रोटरीचे अध्यक्ष विवेक बंगणे, सचिव प्राध्यापक रोहिणी पाठक, प्रकल्प संचालक डॉक्टर नवनाथ दुबे, सचिन बेंबडे, राम सारडा यांची उपस्थिती होती. हे अत्यंत एक लिजेंडरी फिजिशियन होते. त्यांचा जन्मही 1882 साली 1 जुलैला झाला आणि योगायोगानं 1 जुलै 1962 साली त्यांचं निधन झालं. ते इतके ध्येयवेडे आणि इतके कामवेडे होते आपल्या या सगळ्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल. ते 5 वेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले तरी पण त्यांनी त्यांची वैद्यकीय सेवा सोडली नाही. त्यांना सरकारने, भारत सरकारने भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि आपल्या देशातील डॉक्टरांच्या योगदानानिमित्त आज आपण ते साजरा करतो आहोत. यावेळी डॉक्टर अतुल देशपांडे यांनी आयुर्वेद आणि आरोग्य, डॉक्टर नवनाथ घुगे यांनी हृदय रोग होण्याचे कारणे, लक्षण व प्रथमोपचार, डॉक्टर अतुल शिंदे यांनी मधुमेह होणारे दुष्परिणाम, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांनी लहान मुलांची कोविड डेल्टामध्ये संसर्ग होण्याची कारणे व लक्षणे, डॉक्टर बालासाहेब लोमटे सध्या यांनी स्थितीतील कोविड लसीकरणाचे महत्त्व आणि त्यावरील लोकांची अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झाला, मधुमेह झाला की सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तुम्हाला डायबिटीस झाला म्हणजे नेमकं काय, तर काय असतं आपल्या पोटाच्या वरच्या भागात डाव्या बाजूला स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीचं काम असतं इन्शुलिन नावाचं एक पातळ बसायला तयार आणि त्या इन्शुलिनचं काम असतं आपण जे काही खातो त्याच्या शरीरात जाऊन शेवटी साखर तयार ती साखर पचवतो, हे इन्शुलिनचं काम असतं. आणि कोणत्या तरी कारणामुळं त्या स्वादुपिंडावर परिणाम आणि आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन कमी प्रमाणात तयार होतं. इन्शुलिन कमी प्रमाणात तयार होऊन आपल्या रक्तातली साखर वाढते त्याला सोप्या भाषेत आपण मधुमेह म्हणायचं. यावेळी नूतन अध्यक्ष विवेक गंगणे व सचिव प्राध्यापक रोहिणी पाठक यांचा सत्कार माजी सचिव कल्याण काळे, उपाध्यक्ष स्वप्नील परदेशी, भागवत कांबळे, मोईन शेख, शकील शेख, प्रमोद पारिख, गणेश राऊत, भीमाशंकर शिंदे, अंगद कराड यांनी केला. प्रास्ताविक प्राध्यापक रोहिणी पाठक यांनी केले. नक्कीच मला एक सेक्रेटरी हे मी क्लबची म्हणून आहे परंतु एक छोटंसं रिप्रेझेंटेशन आहे. मी पहिली रोटेरियनच आहे आणि रोटेरियन राहणारच आहे. फक्त एक सेक्रेटरी म्हणून मला जी भेटलेली संधी आहे यावर्षी ती म्हणजे ते पण अंबेजोगाई सारख्या 21 वर्षाचा जवळपास कालावधी अंबेजोगाईच्या रोटरी क्लबने आता पूर्ण केलेला आहे आणि हे 21व्या वर्षात पदार्पण करतं. आपल्या रोटरीचे फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट
जगतकर काका इथे आलेले त्यांना म्हणजे त्यांच्यापासून सुरुवात झालेली ही रोटरी आहे आणि आज 21 वर्षाची परंपरा म्हणजे पुढे आपण कार्यरत करताना आम्हाला त्या वर्षामध्ये काम करण्याची संधी भेटते याच्यासाठी या प्रसंगी रोटरीचे ॲडव्होकेट अनंतराव जगतकर प्राचार्य डॉक्टर कल्पना मुळावकर डॉक्टर डी एच थोरात प्रवीण चोपडा जगदीश जाजू अंगद परहाड गोरख मुंडे प्रदीप झरकर डॉक्टर अनिल केंद्रे अनिरुद्ध चौसाळकर यांच्यासह रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोरात सरांकडे पाहिल्यानंतर बाबूजी कांबळे असतील अडसोडी सर असतील जाजूजी असतील मी तर म्हणेन की जाजूजींच्या नसामध्ये नाही रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये रोटरी आहे असं मला वाटतं. ते यासाठी की या माणसाला मी अतिशय जवळून पाहतो परंतु ते सतत जे कार्य करतात ते तेवढं काम मला वाटत नाही कोणी करू शकेल. आणि थोरात सरांनी एक सुंदर लेख लिहिला होता आपल्या सहयोगमध्ये तो अंकसुद्धा यावर्षी निघतोय. भरभरून सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मग महाराष्ट्रापुरतं नव्हे तर भारतापुरतं नव्हे तर जगाला मानवानं एकमेकाशी जोडण्याचं काम ही रोटरी करते. योगेश्वरी दर्शन बातमीसाठी नागेश अवताडे अंबेजोगाई.